नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी वाघ माहेर तुलना इंस्ट्रक्टर। आज से जे आप प्रकरण चालू ते प्रकरण नाम है ब्लैक डेवलपमेंट। का है ब्लैक डेवलपमेंट? ज्यास तुम्हारा एल आकारा सारा पार्ट वेट कराए, एल आकारा सारा पार्ट वेट कराए व यू आकारा सारा पार्ट वेट कराए, क्या क्या पार्ट डायमीटर, क्या पार्ट डायमीटर, क्या पार्ट की उंची ही सारखी येण्यास अगोदर आपल्याला ब्लॅंकची किंवा स्ट्रिपची आपल्याला काय काढावी लागते, लांबी काढावी लागते। ती जर लांबी तुमच्याकडून चुकीने काढली गेली तर या घराची याची उंची कमी होईल, याची उंची जास्त होईल, याचा डायमीटर कमी होईल। म्हणून दिलेल्या साईज प्रमाणे पार्ट आवश्यक तो बेड होण्यासाठी, आवश्यक त्या साईज मध्ये तयार होण्यासाठी, प्रॉपर साईज मध्ये तयार होण्यासाठी पार्टची आपल्याला पहिले काय करावं लागते, स्ट्रिपची आपल्याला काय करावं लागते, लांबी काढावी लागते। आणि ती लांबी काढून कॅल्क्युलेशन करून ती आपल्याला काढावी लागते। मग ते कॅल्क्युलेशन करून ती लांबी काढण्याच्या क्रियेला एखादा तुम्हाला वाटीसारखा भाग तयार करायचा असेल तर गोलाकार प्लॅनचा आपल्याला डायमीटर काढावा लागतो। एखादा व्ही आकारासारखा जर तुम्हाला पार्ट वेट करायचा असेल तर त्याची पहिली लांबी काढावी लागते। एखादा एल आकारासारखा तुम्हाला जर पार्ट वेट करावा लागत असेल तर त्याची आपल्याला लांबी काढावी लागते। आणि ती लांबी काढण्यासाठी किंवा ती ओरिजिनल लेंथ काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागतं, ब्लॅंक डेव्हलपमेंट करावं लागतं। मग ब्लॅंक डेव्हलपमेंट मध्ये काय काय येतं, पार्टची प्लेन लेंथ, नंतर पार्टचा रेडियस येतो, याला आपण काय म्हणतो अँगल म्हणतो, आणि एकूणची लेंथ, या सगळ्याची बेरीज करून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, ओरिजिनल लेंथ काढावी लागते। आणि ती ओरिजिनल लेंथ काढण्याच्या याला आपण काय म्हणतो, ब्लॅंक डेव्हलपमेंट असे म्हणतो। तुम्ही जर अंदाजे एखादी स्टॉक स्लिप घेतली आणि ते जर तुम्ही वेट करायला गेले तर तुम्हाला मिळणार एखादी प्लेन लांबी किंवा हा रेडियस किंवा ही लांबी बरोबर भेटणार नाही, ते अनइक्वल लांबीची भेटते। मग पार्ट साईज मध्ये तयार व्हावा म्हणून, पार्टचा रेडियस बरोबर यावा म्हणून यासाठी आपल्याला अगोदर कॅल्क्युलेशन करावं लागतं। आणि त्या कॅल्क्युलेशनला आपण काय म्हणतो, ब्लॅंक डेव्हलपमेंट असे म्हणतो। मग ब्लॅंक डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ब्लॅंक डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असतं, प्लेन लेंथ, प्लेन लेंथ म्हणजे ही जी लांबी याला आपण काय म्हणतो, प्लेन लेंथ म्हणतो। त्याच्यानंतर बेंडिंग अँगल, हा जो बेंडिंग अँगल रेडियस मधून तयार होणारा जो कोन आहे त्याला आपण काय म्हणतो, बेंडिंग अँगल म्हणतो, याला आपण काय म्हणतो, बेंड रेडियस असे म्हणतो। त्याच्यानंतर बटनची थिकनेस, ही तुमची पाट आहे, या पाटची जाडी सुद्धा काही ठिकाणी काय आहे, महत्वाचा भाग आहे। त्याच्यानंतर पुढचं जे बेटन थिकनेस, बेंडिंग आवाज, यामध्ये ओरिजिनल लेंथ काढण्यासाठी किंवा ब्लॅक डेव्हलपमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भाग असेल त्याला आपण काय म्हणतो, बेंड रेडियस असे म्हणतो। आणि तो कशामधून तयार होतो, या बेंडिंग अँगल मधून तो तयार होत असतो। मग सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, बेंड रेडियस म्हणतो। आणि जुन्या सिलेबसनुसार आपण त्याला काय म्हणतो, बेंडिंग आलॉज म्हणतो। मग बेंडिंग आलॉज जुन्या सिलेबसनुसार ते सूत्र काय होते ते आपण म्हणतो, जी बरोबर काय आहे, बेंडिंग आलॉज, बी बरोबर काय आहे, बेंडिंग आलॉज, त्याचं सूत्र काय आहे, बी बरोबर ए भागिले 360 दोन पाय, काय आहे, दोन पाय कंसात आर आर आणि के टी, हे काय आहे, जुन्या फॉर्म्युल्यानुसार किंवा जुन्या सिलेबसनुसार दिलेलं सूत्र आहे। ते जरी वापरलं आणि नवीन सूत्र जरी वापरलं तर बँक डेव्हलपमेंट मध्ये किंवा बँकच्या लांबीमध्ये कुठलाही फरक पडत नाही। म्हणून आता या ठिकाणी सूत्र दिलेले, सूत्रामध्ये प्रत्येक भागाला प्रत्येक अक्षराला काय काय म्हणतात ते याच्यामध्ये दिलेले, हे बी बरोबर काय आहे, बेंडिंग आलॉज, बेंडिंग आलॉज कशाला म्हणतो आपण, या बेंड रेडियसला आपण काय म्हणतो, बेंडिंग आलॉज। आणि ब्लॅक डेव्हलपमेंट करताना सगळ्यात महत्वाचा जो भाग असेल तो बेंडिंग आलॉज किंवा बेंड रेडियस, लक्षात आलं, बेंडिंग अँगल हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो। त्याच्यानंतर ए बरोबर काय आहे, हा वरचा जो भाग असतो याला आपण काय म्हणतो, बेंड अँगल म्हणतो। तो बेंड अँगल कसा तयार असतो, काही 90 डिग्री मध्ये असतो, काही 60 डिग्री मध्ये असतो, काही 120 डिग्री मध्ये असतो, काही 140 डिग्री मध्ये असतो। तो बेंडिंग अँगल पाठच्या साईडनुसार, पाठच्या आकारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने तो तयार होत असतो। त्याला ए म्हणजे काय झाला, हा बेंडिंग अँगल। आणि बेंडिंग अँगल कुठे असतो, आता हा 90 डिग्रीचा आहे, काही काही ठिकाणी 60 डिग्रीचा येतो, काही ठिकाणी 30 डिग्रीचा येतो, काही ठिकाणी 120 डिग्रीचा येतो, काही ठिकाणी 100 डिग्रीचा येतो। तो पाठच्या साईडनुसार, पाठच्या शेपनुसार तो बदलत जातो। आर आर, आर म्हणजे काय, इन साईड रेडियस,
नमस्कार, धन्यवाद।